मी दैनिक प्रभातच्या या 92 वर्धापन दिनानिमित्त माझ्या इंदापूर तालुक्याचा एक आमदार, एक तालुक्याचा प्रतिनिधी या नात्यानं मी मनापासून शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना माहीत आहे की दैनिक प्रभातच्या माध्यमातून निश्चित प्रकारे ग्रामीण भागामध्ये ज्या बातम्या जिथं जिथं अन्याय होतो तिथं एक आवाज उठवण्याचं आणि जी माणसं समाजामध्ये चांगलं काम करतात त्याच्या पाठीमागं राहण्याचं काम हे प्रभात कुटुंब करतं त्याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना अभिमान आहे. निश्चित प्रकारे असंच त्यांचं काम तिथे इथं भविष्यामध्ये सुद्धा त्यांचं पुढं असंच चालू राहील. त्यांना 100 वर्ष गाठा, फक्त 8 वर्ष राहिलेले आहेत, लवकर ते 100 गाठतील आणि अजूनही त्यामध्ये नवीन नवीन एक प्रभातच्या माध्यमातून माझा शेतकरी असेल, कामगार असेल, उद्योगपती असेल, ग्रामीण भागातला सामान्य माणूस असेल त्याला याच्या वाचनातून निश्चित प्रकारे एक प्रेरणा मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या इंदापूर तालुक्याच्या एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी मनापासून मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.